जनतेसाठी सदैव तत्पर, आम्ही मुरुमकर, आपले शहर, आपल्या बातम्या। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह साजरा करण्याबाबत केंद्र सरकारद्वारे राज्यांना तसेच राज्याच्या शिक्षण विभागाकडून प्रत्येक शाळेला उपक्रम देण्यात आले। शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे। हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार असल्याने दिनांक 28 जुलै रोजी शैक्षणिक वर्ष 2024-25 शेवटचा दिवस मौलाना आझाद उर्दू शाळेत सर्व मुलांना गोड पदार्थ देऊन संपन्न करण्यात आला। सदर आठवड्याचा प्रत्येक दिवस विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित केला होता। त्यानुसार शाळेमध्ये दिनांक 22 जुलै ते 28 जुलै पर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला। सोमवारी 22 जुलै रोजी याची सुरुवात प्रत्येक वर्ग शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक साहित्याच्या मदतीने अध्यापन करून घेत करण्यात आली। मंगळवारी 23 जुलै रोजी विद्यार्थ्यांकडून अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या। बुधवारी 24 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्य स्पर्धा घेण्यात आल्या। गुरुवारी 25 जुलै रोजी विद्यार्थी व शिक्षक यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साह साजरा केला। शुक्रवारी 26 जुलै रोजी विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर करण्यात आले। शनिवारी 27 जुलै रोजी विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना व्यवस्थापन समितीकडून मार्गदर्शन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आनंदी उत्साही वातावरणात संपूर्ण शिक्षण सप्ताह साजरा करण्यात आला। शेवटच्या 28 जुलै रविवारी रोजी स्नेहमय वातावरणात गोड भोजनाचा कार्यक्रम शाळेत राबवण्यात आला। या कार्यक्रमामध्ये संस्थेचे अध्यक्ष अब्दुल मुल्ला, सचिव युनुस कमाल, अजीज मुर्शिद, हमीद कमाल, संस्थेचे पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका हमीदा बेगम नुरसे, शालेय समितीचे अध्यक्ष मुर्शिद अबुजर व पदाधिकारी सहशिक्षक आफरीन कमाल, सय्यद शमीम नागूर, सहरा बानू, खातून बिहानुरे, शहीनशाह शाह, लालडे साहब जिडगे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। इतर बातम्यांसाठी पाहत रहा आम्ही मुरुमकर, आपले शहर, आपल्या बातम्या।